चालू आर्थिक वर्षात भारतात चलन फुगवट्याचा दर घसरेल असं जागतिक बँकेनं म्हटलं गेल्या वर्षी चलन फुगवट्याचा दर सहा पूर्णांक सहा दशांश टक्के होता तो दोन हजार तेवीस चोवीस मध्य पाच पूर्णांक दोन दशांश टक्क्यांवर येईल असं जागतिक बँकेच्या अहवालात म्हटलं आहे गेल्या आर्थिक वर्षात चालू खात्यातली अनुमानित तूट स्थूल राष्ट्रीय उत्पन्नाच्या तीन टक्के आहे ती देखील चालू आर्थिक वर्षात दोन पूर्णांक एक दशांश टक्के राहील मात्र व्याजदर वाढल्यामुळे कर्जाचा बोजा वाढत असल्यानं देशांतर्गत मागणी कमी होऊन स्थूल राष्ट्रीय उत्पन्नाच्या वाढीवर त्याचा परिणाम होईल असंही या अहवालात म्हटलं आहे